आणि त्या बैठकीसाठी माननीय गुलाबराव जोधेवकर, डॉक्टर बी एस पाटील आमदार, माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील, वंदना चौधरी, माननीय अरुणभाई गुजराथी, माननीय जगुरमुखभाई चकवानी, राजूदादा देशमुख आणि अन्य सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते. विषय की 30 तारखेला येणाऱ्या 30 डिसेंबरला आपल्या 30 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या आक्रोश मोर्चासाठी माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. साधारणतः 10 ते 12 हजारापर्यंत शेतकरी या मोर्चासाठी उपस्थित राहावे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामध्ये काही ट्रॅक्टर्स, काही बैलगाड्या यांचा समावेश असेल आणि जळगाव शहरामधून पूर्ण मोर्चाचं एक प्रकारे ज्याला म्हणतो की मिरवणूक नाही म्हणता येत त्याला, पण आयोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एक सभेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं जळगाव जिल्हा हा दुष्काळ सदृश जाहीर केलेला आहे, तो दुष्काळी जाहीर करावा. दुसरं आहे की केळी पीक विम्याच्या रकमा अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत, त्या पीक विम्याच्या रकमा मिळाव्या तातडीनं यासाठी मागणी करणार आहे. केळीच्या वर जसं आता CMV रोगाची लागण झाली तसे आता नव्यानं एक रोग याच्यामध्ये चायनामधनं आलेला आहे, खरेदी केंद्र उघडण्याची सुरुवात करावी एक त्याच्यामध्ये आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफी वगैरे तर आहेत, तसं नेहमीच्या मागण्या आमच्या आहेत, पण आज एकंदरीत शेतकरी फारच हवालदिल झालेला आहे. या जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था एकंदरीत भयंकर बिघडलेली आहे. मटका, जुगार, अड्डा, दारू, ते काय म्हणतात दारूची ते पंती काय असते, पन्नीमधली दारू, फुग्यामधली दारू, हे गल्लोगल्ली मिळायला लागलेली आणि यामध्ये हे सगळं करत असताना बनावट रिव्हॉल्वरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, गुंडागर्दी वाढली आहे, महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे. पोलीस यंत्रणा हातात हात धरून माहिती आहे, निव्वळ पोलीस यंत्रणा जळगाव जिल्ह्यातले हे हप्ते जमा करण्यामध्ये मशगूल आहे. वरिष्ठ अधिकारी सुद्धा येतात, इन्स्पेक्शन येतात, नावाखाली येतात आणि सगळ्या जिल्हाभरामधून पैसे जमा करून निघून जातात, पण कायदा सुव्यवस्थेचा आढावा बघितला घेतला जात नाही. एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचं नियंत्रण राहिलेले नाही, पोलीस कुचकामी ठरलेले आहे. राजकीय दबावाखाली काम करण्याची भूमिका ज्या ठिकाणी पोलिसांची दिसते आहे आणि त्यामुळे हे सगळे हप्ते बिप्ते आहे ते वरपर्यंत जातात जसं खालचा पोलीस आम्हाला सांगायला लागलेला आहे. त्याविषयीचं एक आमची मागणी राहणार आहे की कायमचं 2 नंबरचे धंदे वगैरे आहेत ते बंद केले पाहिजे आणि नागरिकांना संरक्षण दिलं पाहिजे, अशा काही मागण्या घेऊन या मोर्चाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये शेतकरी सहभाग होतील, शेतमजूर सहभागी होतील. शेतकरी आणि शेतमजुरांचे जे अनेक प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक लवकर व्हावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही मागणी करणार आहोत.